Hey dear students, a very good morning to you all. प्रथमतः इयत्ता आठवी वर्गामध्ये आपल्या शरणप्पा मदन विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर या विद्यार्थ्यांच्या पालकांचं सुद्धा मी स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांना नमस्ते करतो आणि सर्व पालकांना माझा प्रेम नमस्कार. मी परमेश्वर सुतार, सायन्स टीचर इन मलंग स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता आठवी नववी दहावी या तीन वर्गांना, सेमी माध्यमाच्या वर्गांना सायन्स हा विषय मी मागील अनेक वर्षापासून म्हणजे 2012 पासून शिकवत आहे. ऍज यू ऑल आर स्टुडंट्स ऑफ सेमी मीडियम, लेट मी क्लिअर इट. आय एम अ सायन्स टीचर अँड हॅव बीन टीचिंग इन द मलंग स्कूल सिन्स 2012. आता प्रश्न असा येतो की विद्यार्थ्यांचं स्वागत केलं ठीक आहे, पण विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबत पालकांचं पण स्वागत आणि त्यांचं पण अभिनंदन असं सरांनी का केलं? सो लेट मी एक्सप्लेन. व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द एज्युकेशन, शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या शिक्षणामध्ये एक त्रिकोण असतो आणि या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर या त्रिकोणाचे तीन बिंदू आहेत जे की अतिशय महत्वाचे. सर्वात पहिला बिंदू आहे स्टुडंट्स. When you are talking about the second one, then that is the teacher. And when you are talking about the third one, that is the parents. So, to complete the process of education, शिक्षण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी या तिघांचाही रोल अतिशय महत्वाचा आहे. म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसोबत मी तुमच्या पालकांचं सुद्धा स्वागत केलेलं आहे. त्यामध्येही मला आवर्जून म्हणावं असं वाटेल. माता पालक असतील, पिता पालक असतील, तुमच्या घरामधले कोण ज्येष्ठ तुम्हाला मदत करणारे असतील तर त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करूया आणि खऱ्या अर्थानं आपण शिकायला सुरुवात करू. नो क्वेश्चन अराइजेस, जर हा कोविड-19 जो काही प्रॉब्लेम आता निर्माण झालेला आहे तो राहिला नसता तर आज आपण अगदी मस्तपणे वर्गामध्ये बसून लाईव्ह शिक्षण घेतलं असतं, म्हणजे समोरासमोर बसून फिजिकली तुम्ही शाळेमध्ये असला असता आणि त्याची एक वेगळीच मज्जा असते नक्कीच. परंतु एखाद्या वेळेला जेव्हा आपल्यावरती विचित्र परिस्थिती येते तेव्हा त्या परिस्थितीवरती मात करून पुढे जाणं हे आपलं महत्वाचं कार्य आहे. त्याच्यासाठी माणसाकडे धैर्य लागतं आणि त्या धैर्यानं आपण पुढे चांगलं. सो यू ऑल स्टुडंट्स नो दॅट की या परिस्थितीला सामोरं जाताना शासनानं आपल्याला सांगितलेलं आहे शाळा बंद पण शिक्षण चालू. आता यासाठी नेमकं काय करता येतं तर ऑनलाईन टीचिंग हे एक मेथड आपण स्वीकारलेली आहे, शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आज आपण आठवी सेमी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सायन्स या विषयाला शिकवायला सुरुवात करणार आहोत. मला त्याला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या लक्षात काय घेतलं पाहिजे नेमकं आता आम्ही किती दिवस अशा पद्धतीनं घरात बसून शिकणार आहोत. सो लेट मी क्लिअर यू, जसं आपल्याला शासनानं सांगितलेलं आहे आपल्याकडे PDF फाईल एक आलेली आहे ज्याच्यामध्ये शासनाने दिनदर्शिका दिलेली आहे ज्याला की आपण दुसऱ्या भाषेमध्ये शैक्षणिक दिनदर्शिका म्हणूया आणि माहे जून, माहे जुलै आणि माहे ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे त्या दिनदर्शिकेमध्ये दाखवलेलं आहे. सो इन्स्टेड ऑफ टॉकिंग द ऑल सब्जेक्ट्स लेट मी कम टू द पॉइंट दॅट मीन्स व्हॉट अबाउट द सायन्स. तर आजच्या या पहिल्या तासामध्ये मी तुम्हाला सायन्समध्ये काय शिकायचं आहे, जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये किती सिलेबस पूर्ण करायचा आहे हे बेसिकली सांगणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी हे काळजीपूर्वक समजून घ्या. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट फॉर लर्निंग ऑफ सायन्स तुमच्याकडे सायन्सचं टेक्स्ट बुक असणं गरजेचं आहे. सो ॲज इन्फॉर्मेशन आय विल शो यू दॅट दिस इज अ बुक ऑफ सायन्स. यू कॅन सी सम पिक्चर्स आर हियर ऑन द फर्स्ट पेज ऑफ युअर बुक. डिअर स्टुडंट्स, द नेम ऑफ बुक इज जनरल सायन्स, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. किंवा आपण नववी आणि दहावीला जेव्हा जाल तेव्हा तिथं सायन्स and technology as an also. So this is the general science standard thing. You can see this is the picture of heart. That means athvi mde tumhi heart vishe shiknar aha jacha bhag kasha she yeto, it relates to the biology. You can see the second picture in which the bell is there inside that can or inside the glass tube. That means it apan physics ka kai bhag shiknar aha. Here you can see the picture is playing with the ball or he is playing the football.
That means here also he is applying the force. परत के फिजिक्स हमारे. You can see the picture in which show that वनस्पती मधल्या शरीरातला हा भाग आहे. त्याच्यामुळे आपण याचा विचार करूया की या ठिकाणी प्लांट्स आहेत. हे परत फिजिक्स आहे, हे परत बायोलॉजी आहे. When you are going to the back side of this book, you will find that this is related to the biology, environment, environmental science आपण त्याला म्हणणार. हे सगळं आपल्याला दृश्य दाखवतं. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, बिकॉज बाय दिस यू विल गेट व्हॉट एक्झॅक्टली वी आर गोइंग टू लर्न इन अ 8th स्टँडर्ड इन अ सायन्स. अगेन कम टू द पॉइंट, जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्याला एकूण 6 चॅप्टर्स पूर्ण करायचे आहे. कोणते 6 चॅप्टर्स त्याची मी तुम्हाला माहिती देतो. आणि ऑगस्टमध्ये शाळा जर कंटिन्यू झाली तर फार चांगली गोष्ट आहे. आता कसं सिलेबस आपल्याला घ्यायचा आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलं. तर हा इंडस्ट्री मेंबरचा आता जर आपण विचार केला तर काय नेमकं आठवीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर आठवीसाठी बघा, जून महिन्यामध्ये तुम्हाला 3 चॅप्टर शिकायचे आहे. जून आणि जुलै मध्ये आणि ऑगस्ट म्हणजे काय, दिस इज जून, दिस इज जुलै, दिस इज ऑगस्ट. In a June month, we have to complete one chapter. In a July, 2 and 3. And in the August, 4, 5 and 6. Now the point is that जर आपल्याला हे 6 चॅप्टर शिकायचे असतील तर जून जुलै ऑगस्ट मध्ये पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन शिकावे लागणार आहे. मग आता हे चॅप्टर ऑनलाईन शिकत असताना मी तुम्हाला फक्त आणि फक्त सगळं शिकवणार आहे असं नाही आहे. तर तुम्हाला काही वेळेला युट्यूबवरती काही व्हिडिओज पाहायचे आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे जे दीक्षा ऍप आहे ते दीक्षा ऍप डाउनलोड करायचं आहे. कधी मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला शिकवेन, माझे व्हिडिओ शेअर करेन. कधी कधी मी तुम्हाला एखादी युट्यूबची लिंक देईन आणि त्याच्यावरती अभ्यास आवडेन. कधी कधी दीक्षा ऍप वरून काहीतरी पाठवेन आणि त्याच्यानुसार अभ्यास आवडेन. हे सगळं करताना जी पीडीएफ फाईल आहे ज्याला की आपण शैक्षणिक दिनदर्शिका म्हणतो त्याचा तुम्ही विचार करा. सो विच चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न इन दिस कमिंग मंथ्स. As I told you, the 6 chapters are there. Number 1, and the name of the first chapter is तुमच्याकडे पुस्तक नसतील अवेलेबल करायचे असतील तर चांगली गोष्ट आहे. लिविंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिविंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ microbes. After we have to think about the name of second chapter, it is health and diseases. Health and diseases. Now the third chapter is there, which is named as force and pressure. Force and pressure. The fourth chapter is that current electricity and magnetism. Current electricity and magnetism. Number fifth chapter is there. The name of chapter number 5 is inside the atom. Inside the atom. And number 6 is there, composition of matter. Let's listen. Composition of matter. I will read one more time the names of the chapter. So you can see on the board, number 1 chapter is living world and classification of microbes. ज्याच्यामध्ये की आपल्याला मायक्रोबचा पण अभ्यास करायचा आहे. सेकंड इज हेल्थ अँड डिसीजेस. कुठला काय डिसीज झालाय, कशा प्रकारचे रोग असतात त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. फोर्स अँड प्रेशर, जसं की मी सांगितलं की किंग ऑफ फुटबॉल. करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक बल्ब ग्लो त्या संदर्भामध्ये इथे आपल्याला सगळं शिकायचं आहे. नंतर आहे फिफ्थ नंबर इनसाइड द ऍटम. ऍटम सगळ्यांना माहिती, डू यू नो ऍटम?
Atom is the smallest particle of substance which cannot be divided into two parts, that is called as atom. त्याच्याबद्दल आपल्या या पाठामध्ये शिकायचे आहे. नंतर आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. मॅटर हा कशाने बनलेला असतो? मॅटर मीन्स इन मराठी द्रव्य. देर आर थ्री टाइप्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर अशा एकूण सहा चॅप्टरचा अभ्यास आपल्याला माहीत जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. ऑगस्ट मध्ये जर शाळा सुरू झाल्या तर नक्कीच आपण शाळेमध्ये भेटणार आहोत. सध्या विद्यार्थ्यांनी मी जे काही आज समजावून सांगितलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आता मग उद्यापासून मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ, एकतरी मी लाईव्ह शिकवलेले व्हिडिओ असतील किंवा मग युट्यूबचे असतील, आणि काही व्हिडिओ फार मोठे होत असल्या कारणानं मला काय करावं लागणार आहे, युट्यूबला अपलोड करून तुम्हाला शेअर करावं लागणार. तर युट्यूबची लिंक मी जेव्हा दिली तेव्हा ती लिंक तुम्ही सर्वांनी पाहायची आहे आणि हे व्हिडिओज पाहायचे आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं मी 8वी सेमी वर्गामध्ये स्वागत करतो. अँड आय एम ग्लॅड वन ऑफ दॅट ऑन टुडे वी हॅव स्टार्टेड द पार्ट ऑफ सायन्स. एक्झॅक्टली फ्रॉम टुमॉरो विल स्टार्ट द चॅप्टर. तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करून पाहायचा. आणि व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर खाली आपण कमेंट करायचे आहे की सर मी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि हा भाग मला कळलेला आहे. यू कॅन रिप्लाय ऑन इट. पालकांनी सुद्धा ह्या व्हिडिओला व्यवस्थित पाहायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मदत करायची आहे. पीडीएफ मध्ये जर आपण वाचलं तर कळेल की पॅरेंट्स अँड टीचर्स बोथ हॅव टू सपोर्ट द स्टुडंट टू लर्न हिमसेल्फ राईट नाऊ ऍज वी आर सफरिंग फ्रॉम द प्रॉब्लेम ऑफ कोविड-19. तर आपण सर्वांनी मिळून छान पैकी 8वीला सुद्धा सुरुवात करू आणि मस्त सगळे चॅप्टर शिकूया. तुमच्या कुठल्याही शंका राहणार नाही, त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. सो वी विल मीट इन नेक्स्ट डे. थँक्यू.